इस्रो अर्थातच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं 14 जुलै रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 3 प्रक्षेपण केलं. प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असलेल्या चांद्रयानाची आताची स्थिती नेमकी काय आहे, ते कुठपर्यंत पोहोचलंय, चांद्रयान 3 चंद्रावर कधी उतरणार, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान 3 पृथ्वीपासून 3 लाख किलोमीटरचं अंतर कापून चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केलाय. तब्बल 22 दिवसांनी या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. चंद्राच्या कक्षेत पोहोचताच चांद्रयानाने चंद्राचे काही फोटोज पाठवलेत. या फोटोत चंद्र आणि त्यावर असणारे मोठमोठे खड्डे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. 9 ऑगस्ट रोजी यानाची कक्षा 4 ते 5 हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक फोटोमध्ये चंद्र मोठा दिसत जाईल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चांद्रयानाचं ऑर्बिट कमी करून चंद्रावर उतरवण्याआधी 4 वेळा बदललं जाणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार चांद्रयान 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरवलं जाईल. चांद्रयानाचं लँडिंग जर यशस्वी झालं तर रोवर प्रयोगासाठी लँडरमधून बाहेर येईल आणि नंतर पुढील 3 ते 6 महिन्यांच्या काळात विविध प्रयोग केले जातील. इस्रोने मोठ्या प्रयत्नांनंतर पाठवलेलं हे यान चंद्रावर उतरवण्यापासून फक्त 1 पाऊल दूर आहे. यापूर्वी हे यान अमेरिका, चीन आणि रशिया या 3 देशांनी चंद्रावर उतरवलंय. भारताची ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्रावर हे यान उतरवणारा भारत जगातील 4था देश असेल. इस्रोच्या या चांद्रयान मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.